या चिपळूणचा वैशिष्ट्य पूल खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. कुंभार्ली घाट आणि आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प आहे, तर सिंधुदुर्गातील आंबोली घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एकंदरीतच कोकणात जाणारी अवजड वाहनं ठिकठिकाणी थांबवण्यात आली आहेत. 4 दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकलेल्या या ट्रक चालकांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. अवजड वाहनांची रांगच लागली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद आहेत, तर काही ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि रेठरे गावातील पुराची मन हेलावून टाकणारी दृश्य आता समोर आली आहेत. वाटेगाव इथे जीव धोक्यात घालून मुलांनी आपली जनावरं पाण्यातून बाहेर काढली. रेठरे धरण गावामध्ये तीलगंगा ओढ्याला पूर आलाय. बंधारा फुटून शेतीचं नुकसान झालंय. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की ज्यामुळे वाहून जाणाऱ्या गवताच्या गंजीने शेड जमीनदोस्त केली. शिराळा तालुक्यातील कापरी गावातील पूल मुसळधार पावसामुळे खचलाय, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई इथल्या कृष्णा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. वाईतल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात पुराचं पाणी शिरलंय. विश्वजित साळुंखे यांनी ड्रोनमधून ही दृश्य टिपली आहेत. साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात गेली आहे. धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. स्मशानभूमीतच पाणी गेल्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न आता निर्माण झालाय. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी सर्व वाहनं आणेवाडी तासवडे टोलनाक्यावर थांबवण्यात आली आहेत. अनेकांचं कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाली खंडोबाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं. देवाच्या मंदिराला पुराचा वेढा पडला. गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुरामुळे महाड शहरातील अनेक घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं. काही बैठी छोटी घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. या पुरामुळे महाडकरांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. हे भीषण वास्तव आता पूर ओसरल्यानंतर समोर आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे